दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची होत असलेली प्रगती लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवता यावे यासाठी पनवेल येथील शाहू इन्स्टिट्यूट आणि ठाणे येथील चिल्ड्रन टेक सेंटरच्या वतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात महत्त्वपूर्ण रोबोटिक प्रशिक्षण सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिल्ड्रन टेक सेंटरचे संचालक पुरुषोत्तम पाचपांडे यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, स्मार्ट उपकरणे या प्रकाराची माहिती दिली. तसेच पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रगती होत असताना प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर केला जातो. तंत्रज्ञान सोयीचे असले तरी त्याचे प्रशिक्षण नव्या पिढीने शिक्षण तसेच करिअरच्या अनेक नव्या वाटा शोधल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. प्रशिक्षणाची शहराला गरज असून पालकांनी आपल्या पाल्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा उपयोग करून घेतल्यास आजचा लहानगा भविष्यातील मोठा शास्त्रज्ञ बनू शकतो असा विश्वास जयंत भगत यांनी व्यक्त केला. या सेमिनारमध्ये चिल्ड्रन टेक सेंटरचे संचालक पुरुषोत्तम पाचपांडे यांनी मार्गदर्शन केले आणि मेधा गाडगीळ यांनी आभार मानले. यावेळी जनार्दन भगत संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार, माजी नगरसेवक अनिल भगत यांच्यासह 40 तंत्रज्ञान एज्युकेशन क्षेत्रातील संस्थेचे मान्यवर उपस्थित होते. रोबोटिक प्रशिक्षण क्षेत्रातील अपॉर्च्युनिटी या विषयावरती आता ज्या सेमिनार संपला आमचा, ज्यामध्ये बेसिकली आपण बघतोय की आजचं युग जे आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञान तंत्रज्ञान मुलांना शालेय विद्यार्थ्यांना आपल्याला कसं शिकवता येईल या दृष्टीतून आम्ही प्रयत्न करतो आहे. तर शाहू इन्स्टिट्यूट आणि चिल्ड्रन टेक सेंटर यांच्या माध्यमातून आज पनवेलमध्ये एक सेमिनार ऑर्गनाईज केला, ज्याच्या माध्यमातून वेगळ्या ठिकाणी असे प्रशिक्षण केंद्र चालू करण्याचा आमचा उद्देश आहे की ज्याच्या माध्यमातून 4थी ते 10वीच्या शालेय विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ड्रोन, 3D प्रिंटिंग असे विषय शिकता यावेत. तर हा या सेंटरच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्या संबंधातला सेमिनार जस्ट आता संपन्न झाला. आम्ही असे आवाहन करतो की ज्या कोणी विज्ञानप्रेमी मंडळींना आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी सेंटर सुरू करायचे आहेत की ज्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे विषय मुलांना शिकवता येतील असं त्यांना आवड आहे, अशा लोकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि त्यांनासुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये असे सेंटर सुरू करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. सदर सेमिनारसाठी आपले सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पवारसाहेब जे आपले डेप्युटी कमिशनर आहेत त्यांच्यासह इथं उपस्थिती दाखवली आणि त्यांनी ह्या सगळ्या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं. विशेषतः पुरुषोत्तम सरांनी जो हा प्रकल्प आपल्या रायगडवासियांसाठी आणलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण एक नक्कीच ठोस कार्यक्रम करू याचं आश्वासन देताना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कमीत कमी आपण असे 4 डिजिटल स्कूल करूया असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. याबद्दल माननीय परेश ठाकूर, पवारसाहेब आणि अनिल भगत यांचे विशेष धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.